जय महाराष्ट्र। आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र विधानसभेमध्ये चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये काल विधानसभेचे सभापती माननीय श्री नानाजी पटोले यांनी अधिकारांबाबत विधान केलेलं आहे की मी जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत मी लोकप्रतिनिधींचा म्हणजे त्या विधानभवनाच्या सन्माननीय सदस्यांचा, आमदारांचा, मंत्र्यांचा अधिकाऱ्यांकडून होणारा अपमान किंवा अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, चुकीची वागणूक सहन करणार नाही। याबाबत मी शिवसेना तालुका प्रमुख भुसावळ माझे मत व्यक्त करतो की विधानसभेचे जे सदस्य असतात ते 3-3.5 लाख मतदारांमधून निवडून आलेले असतात आणि ते त्या मतदारांचं प्रतिनिधित्व करतात। त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील अडी अडचणी या सर्व माहीत असतात। पर्यायाने तिथे त्या मतदारसंघातला शेतकरी, कामकरी, कष्टकरी, महिला, उद्योजक यांच्या सर्वांच्या भावना तिथे तिथपर्यंत मांडतात आणि आजकाल तलाट्यापासून ते सचिवांपर्यंत अशी परिस्थिती आहे की अधिकाऱ्यांची मजुरी वाढली। अधिकाऱ्यांची वाढलेली मजुरी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा जो मुजोरपणा, उन्मत्तपणा घालवण्यासाठी जो काही माननीय नानाजी पटोलेंनी काल त्यांना संदेश दिलेला आहे की तुम्ही अशी चुकीची कामं करत असाल तर मी तुमच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आणि आज महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च विधानसभा आणि विधानसभेचे ते सभापती असल्याने त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून जे कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्यास मी माझ्या शिवसेना तालुक्याच्या वतीने समर्थन देतो। अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचं ऐकणं म्हणजे त्या परिसरातील, त्या भागातील, त्या लोक विधानसभा क्षेत्रातील त्या मतदाराचं ऐकणं असा याचा अर्थ होतो। आणि एखाद्या समस्येसंदर्भात, एखाद्या अडचणीसंदर्भात किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसंदर्भात जर आमदार तारांकित प्रश्न उपस्थित करत असतील, काही विशिष्ट प्रश्न उपस्थित करत असतील तर त्याला वेळेवर, वेळेच्या आत उत्तर देऊन त्यांचं समाधान करणं म्हणजे पर्यायाने त्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचं आणि त्या तिथल्या रहिवाशांच्या लोकां तिथल्या रहिवासी लोकांचं समाधान करणं असा याचा अर्थ होतो। आणि ते या अधिकाऱ्यांकडून झालंच पाहिजे अशी रास्त अपेक्षा माननीयजी पटोलेजींची होती आणि ती अपेक्षा रास्त असल्याने त्यांना आमचं समर्थन आहे। अशाच पद्धतीनं कारभार चालत राहिला तर जे जनतेचे सेवक म्हटले जातात अधिकारी, त्यांनी खऱ्या पद्धतीनं जनतेची सेवा करावी। आज तलाट्यापासून, तहसीलदारापासून, जिल्हाधिकाऱ्यांपासून लोकांना बरीचशी चुकीची वागणूक मिळते। जरा वरतून जर विधानसभेपासूनच जर ही सुरुवात झाली तर लोकांना चुकीची वागणूक न मिळता चांगली वागणूक मिळेल आणि एक सरकारने एक आदर्श घालून दिला आहे असं मी याच्या समर्थनार्थ म्हणेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।